तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, आजच्या दिवशी 5G ची न्यूज आली आणि धमाकेदार मित्रांनो जे भारतामध्ये सुरुवात झालेली आहे 5G ची, त्यामुळे एक जबरदस्त भारताच्या अर्थव्यवस्थेला तर एक मोठी गती मिळणारच आहे। आणि तुम्ही बघितलं असेल तर आता भारत सुद्धा मित्रांनो एक प्रकारे महासत्तेकडे तर वाटचाल करतच आहे। पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 5G लॉन्च झाल्यानंतर जे स्टॉक आपल्याला ट्रेंडिंग मध्ये असतील किंवा येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग मध्ये तर ते जबरदस्त रिटर्न्स देणार आहेत। पण 5G आल्यानंतर मित्रांनो, मी ऑलरेडी एका याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवला होता एअरटेल वरती। पण मित्रांनो पुढे काय, तर मित्रांनो आणखी कोणते स्टॉक आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा, माझे सर्व व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज असतात आणि हे स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न देतील यामध्ये शंकाच नाही। कारण आता 5G नुकतीच लॉन्च झालेली आहे काही शहरामध्ये आपल्या भारतामध्ये, तर हे पूर्ण भारतभर ज्यावेळेस 5G लॉन्च होईल त्यावेळेस तुम्ही खरी धमाल बघणार आहात। तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि स्टॉक कोणते आहेत ते सुद्धा चर्चा करणार आहोत। मित्रांनो एक नंबरचा स्टॉक आहे भारती एअरटेल लिमिटेड। ऑलरेडी याच्यावरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे मागील महिन्यामध्येच आणि 5G लॉन्च होण्याच्या अगोदर ऑगस्ट मध्येच मी हा व्हिडिओ बनवला होता आणि हा स्टॉक जबरदस्त रिटर्न देणार असा व्हिडिओ होता। आणि तुम्ही बघत असाल की हा स्टॉक बघितला असेल तुम्ही की जवळपास एका दिवसामध्ये शुक्रवारी हा स्टॉक कसला पळालेला आहे, जवळपास जर बघितलं मित्रांनो तर हा 761 ते 809 असा तुफान पळाला होता एका दिवसामध्ये, 4.61% रिटर्न दिलेले आहेत। आणि आता इथून पुढे खरी मजा आहे की हे स्टॉक जबरदस्त 5G आल्यानंतर ट्रेंडिंग मध्ये राहणार आहेत। लार्ज कॅप कंपनी आहे मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे। आता त्यानंतरचा दुसरा स्टॉक कोणता आहे बघूया आपण, कारण 5G लॉन्च झाल्यानंतर हे स्टॉक जबरदस्त चर्चेमध्ये राहणार आहेत मित्रांनो। आणि त्यानंतरचा स्टॉक आहे वोडाफोन आयडिया लिमिटेड। पेनी स्टॉक जरी असला मित्रांनो तर तुफान रिटर्न देणार यामध्ये शंका नाही। हा स्टॉक जवळपास जबरदस्त पळणार यामध्ये शंका सुद्धा नाही मित्रांनो। जवळपास मागील एक वर्षामध्ये जर बघितलं तर या स्टॉकचा लो आहे तो 7.75 आणि हायेस्ट आहे तो 16.80। या स्टॉकचं टार्गेट सुद्धा प्रिव्हियस पकडून चाललं तरी चालेल, कारण सध्याला 8.80 आहे आणि इथून दुप्पट सुद्धा हा स्टॉक बनू शकतो। 5G आल्यानंतर हा स्टॉक सुद्धा मोठे धमाल करणार आहे। जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो हा स्टॉक सुद्धा ट्रेंडिंग मध्ये असणार। त्यानंतरचा स्टॉक आहे मित्रांनो इंडस टावर्स लिमिटेड। 199 रुपये किमतीचा हा स्टॉक सध्याला मित्रांनो बघितला असेल तुम्ही तर जवळपास 29% अनालिसिस सांगत आहेत तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वरती काम करणारी कंपनी आहे मित्रांनो, जसं की भारतीय इन्फ्राटेल लिमिटेड एंगेज्ड इन प्रोव्हाइडिंग टेलिकॉम टावर इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग दी टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस। इंडस टावर वरूनच तुम्हाला कळालं असेल मित्रांनो कंपनी काय करते, त्यामुळे हा स्टॉक सुद्धा 5G आल्यानंतर तुफान तेजीमध्ये असणार आहे। जवळपास हा स्टॉक सुद्धा एका दिवसामध्ये शुक्रवारी 6.21% रिटर्न एका दिवसात दिलेले आहेत। इकडे बघू शकता तुम्ही तुफान पळालेला आहे हा स्टॉक आणि हा स्टॉक सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो। त्यानंतरचा स्टॉक आहे मित्रांनो HFCL लिमिटेड। कम्युनिकेशन सर्व्हिसेस वरती काम करणारे आहे मित्रांनो, जसं की हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन लिमिटेड HFCL मित्रांनो टेलिकॉम कंपनी आहे। आणि कंपनी काय करते तर ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर सिस्टम इंटेग्रेटेड अँड मॅन्युफॅक्चरर ऑफ टेलिकॉम इक्विपमेंट अँड ऑप्टिकल फायबर, जे ऑप्टिकल फायबर केबल्स वगैरे जे आहे त्याच्यावरती काम करणारी आहे। आणि स्मॉल कॅप कंपनी आहे, 10,589 कोटीची मार्केट कॅप आहे मित्रांनो। स्टॉक सध्याला 326व्या नंबरला रँक करत आहे, 72.85 रुपये किंमत आहे या स्टॉकची। आणि मॅक्सिमम जर बघितलं आतापर्यंत या स्टॉकने किती रिटर्न दिलेले आहेत ते बघूया। जवळपास मित्रांनो हा स्टॉक कधी काळी जवळपास इकडे बघू शकता हायेस्ट जो आहे तो या स्टॉकचा आतापर्यंत 2578 आणि लो आहे तो 5.95, म्हणजे जवळपास काही 2000 ते 2001 वर्षामध्येच याच थोडस ही झालेलं आहे। पण मित्रांनो जवळपास हा स्टॉक जर या इकडे बघू शकता एका डीप सपाट लेवलला चलत आहे, पण हा स्टॉक जर मित्रांनो इथून बाहेर पडला तर मात्र आपल्याला चांगले रिटर्न देईल यामध्ये
नक्कीच काही शंका नसावी, कारण अप डाऊन मुवमेंट होत राहते. पण जर या 5G नंतर जर याच्यामध्ये फरक पडला तर हा तुफान रिटर्न देऊ शकतो आपल्याला स्विंग ट्रेड मध्ये आणि लॉंग टर्म साठी. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉंग टर्म इन्व्हेस्ट करताना लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे किती याच्यासाठी असते, कालावधीसाठी असते. तर मित्रांनो लॉंग टर्म ही दीर्घ कालावधीसाठी असते आणि दीर्घ कालावधीचे रिटर्न किंवा दीर्घ कालावधीचा जो परतावा आहे तो एवढ्या सहजासहजी मित्रांनो एक महिन्यात एका वर्षात मिळत नसतो. दीर्घ कालावधीसाठी 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष वाट बघावी लागते. ती तयारी असेल तरच तुम्ही लॉंग टर्म साठी एखाद्या स्टॉकचा कुठल्याही विचार करावा ही विनंती. कारण कुठेही इन्व्हेस्ट करण्यापूर्वी फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेत चला, डोळे झाकून कुठेही गुंतवणूक करू नये. स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. आणि माझ्या जे व्हिडिओ बघतात त्यांना एक विनंती आहे की मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये कधीही कर्ज काढून गुंतवणूक करू नका, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. हे मी हात जोडून तुम्हाला परत एकदा सांगतो. आणि मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. विना ज्ञान विना शिकता तुम्हाला मित्रांनो मार्केटमधून काही मिळवता येणार नाही. लक बाय चान्स कधी काही मिळेल ही, पण मित्रांनो लॉस शिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे नक्की तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करा. पण 5G लॉन्च झाल्यानंतर येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे स्टॉकच ट्रेंडिंग मध्ये असणार यामध्ये शंका नसावी. व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.